मित्रांनो, मी तुम्हाला ही लिंक पाठवली आहे, याच्यावर क्लिक करून ब्राउझरवर ओपन करावे. ब्राउझर ओपन झाल्यास यूजर नेम मध्ये आपलं 16 आकडी PNR नंबर टाकावे. PRN नंबर टाकल्यास आपण जो एग्जाम रजिस्ट्रेशनच्या वेळी रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर टाकला तोच आपला पासवर्ड असतात. आणि कॅप्चा बरोबर टाकावे. कॅप्चर बरोबर टाकल्यानंतर आपल्याला लॉगिन या बटनवर क्लिक करायचं आहे. कॅप्चर माझं थोडा गलत झाला आहे, तरी आपण परत ट्राय करू. परत लॉग इन करायचं. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला आपलं होमपेज दिसतं. होमपेज झाल्यानंतर स्क्रोल करून खाली यावे, नंतर टेक अ टेक्स्ट या बटनवर क्लिक करायचे. परत स्क्रोल करून खाली यावे. खाली आल्यानंतर आपल्याला परत नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचे. नंतर आपल्याला लँग्वेज दिल्या जाते. लँग्वेज इंग्लिशच आहे सध्या, तर आपल्याला इंग्लिश करून बॉक्सवर क्लिक करून आपल्याला आय एम रेडी टू बिगिनवर क्लिक करायचे. नंतर आपल्याला खाली क्वेश्चन दिल्या जातात. क्वेश्चनवर आपण जसं उदाहरणार्थ सेकंड क्वेश्चनवर क्लिक करून सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर नेक्स्ट या बटनवर जातात. तसंच अशा पद्धतीनं क्लिक करून नेक्स्ट करू शकतो, सेव्ह आणि क्लिक. परत तुम्हाला जर डायरेक्टली 6व्या क्वेश्चनवर जायचं असेल तर 6व्या क्वेश्चनवर येऊन आपण क्लिक करून सेव्ह करू शकतो. अन्यथा अजून 8व्या क्वेश्चनवर जाऊन प्रश्न वाचून आपल्याला न आल्यास परत रिटर्न 5व्या क्वेश्चनवर येऊ शकतो. आणि 5व्या क्वेश्चनचा ॲन्सर सोडवून सेव्ह या नेक्स्ट बटनवर क्लिक करून अजून परत जे क्वेश्चन सोडवलं ते क्वेश्चन हिरव्या बॉक्समध्ये दिसतात, आणि जे क्वेश्चन सोडवलं नाही ते रेडमध्ये दिसतात, आणि जे बाकी आहे ते व्हाईट बॉक्समध्ये दिसतात. अशा पद्धतीनं आपण सेव्ह केल्यानंतर ते एक वेळा सेव्ह झाल्यास दुसऱ्या वेळी आपल्याला ते काहीच करता येणार नाही. रिटर्न जाता येते पण काहीच करता येणार नाही. आपण जे क्वेश्चन सोडवलं नाही ते रेड या बटनवर दिसतात. आणि परत आपले पूर्ण क्वेश्चन झाल्यानंतर एन टेक्स्ट करू शकतात. आपण आता एन टेक्स्ट करता वेळी आपल्याला सिल प्रोसेस या विदाउट करून आपण किती क्वेश्चन सोडवलं याच्यावर दिसते. अटेम्प मी 5 क्वेश्चन सोडवलं आणि 5 बाकी आहे, म्हणजे पूर्ण मी सोडवलं नाही. त्यामुळे आपण रिटर्न पण जाऊ शकतो आणि परत आपण सोडवू शकतो. अशा प्रकारे आपण पूर्ण सोडवलं आहे. 10 पैकी 10 इथे दिसून येतात. 10 पैकी 10 सोडवलं. आणि एन टेक्स्टवर जायचं आहे. एन टेक्स्ट केल्यानंतर बघा अटेम्प्ट 10 क्वेश्चन असं मग यस करायचं. यस केल्यानंतर आपण जो युजर आपण पासवर्ड टाकतो तोच आपला मोबाईल नंबर असतात रजिस्ट्रेशनच्या वेळी टाकता वेळी. तो पासवर्ड टाकून आपण यस या बटनवर क्लिक करायचं. आपला सक्सेसफुल झालं असं मेसेज येतात. ओके, अशा पद्धतीनं आपलं डॅशबोर्ड दिसून येतात. परत आपलं माहिती काही चुकलेली आहे ते बघू शकतो आपण. परत आपल्याला लॉगआउट करायचं तर लॉगआउट या बटनवर क्लिक करायचं, लॉगआउट होतं.
परत कैंडिडेट लॉग इन करता वेळी कैंडिडेट लॉग इन यूजर नेम मध्ये पीएनआर नंबर 16 आकडी पासवर्ड आपण ज्यावेळी रजिस्ट्रेशन केलं त्यावेळी आणि कॅप्चर बरोबर टाकायचं. ओके, धन्यवाद मित्रांनो.